नमस्कार, आपली संस्कृती आणि सण या मालिकेतील हा भाग भाववा महाशिवरात्र। प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्र असते। माघ महिन्याच्या कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र म्हणतात। या दिवशी रात्री 12 ते 3 या प्रहरातील काळ निशित काळ समजला जातो। अग्निपुराण, शिवपुराण, पद्मपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे। या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे। यात उपवास, पूजा व जागरण ही 3 अंगे असून शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे। शिवरात्रीच्या पूजेस यामपूजा असे म्हणतात। यात बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर वाहाव्यात। धोत्रा व आंबा यांची पत्रीही वाहतात। तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून शिवाला ओवाळावे। शिवस्मरणात जागरण करावे। शिवपिंडीच्या अभ्यंगस्नानात थंड पाणी, दूध किंवा पंचामृत वापरतात। शिवाच्या पूजेत हळद कुंकूऐवजी भस्म वापरतात। तांदूळ व पांढरी फुले वाहतात। शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात, ज्यात तीर्थाच्या चारीपर्यंत जाऊन परत यायचे असते। एकदा ब्रह्मदेव आणि श्री विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून जोरदार वाद झाला। हा वाद सुरू असताना त्यांच्यासमोर एक अग्निस्तंभ प्रकटला। त्याचा शोध घेण्यासाठी विष्णूने वराहरूप तर ब्रह्मदेवाने हंसाचे रूप धारण केले, पण दोघांनाही त्या अग्निस्तंभाचा आधी अंत समजेना। अखेर त्यातून शिवशंकर प्रकट झाले। शिवतत्व प्रथम पृथ्वीवर अवतरल्याचा हा दिवस महाशिवरात्रीचा होता। समुद्र मंथनावेळी पृथ्वीवर विष उत्पन्न झाले, यामुळे पृथ्वीवर मोठे संकट निर्माण झाले। हे विष श्री शंकराने प्राशन केले, यामुळे त्याचा कंठ निळा पडला, ज्यामुळे शंकराला निळकंठ असे नाव पडले। मात्र विषाच्या प्रभावामुळे शंकरास दाह होऊन त्याच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली। ही अवस्था पाहून अन्य देवांनी शंकराच्या डोक्यावर बिल्वपत्र ठेवून पाण्याचा अभिषेक केला, यामुळे शंकराचा दाह कमी झाला। म्हणून शिवपूजेत बेलाच्या पानाचा वापर केला जातो। एक शिकारी एके रात्री शिकारीला गेला असता तो झाडावर चढून बसला व सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला। ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते। ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत होती। पहाटे एक हरिण तिथे आले। शिकारी बाण मारणार तोच हरिण म्हणाले, मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो। त्यानंतर हरिणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच बनू लागली की मला मार, पण इतरांना सोडून दे। हे पाहून त्याला आश्चर्य वाटले। त्याने त्या सर्व हरणांना निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणेही सोडून दिले। त्याच्या नकळत त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले, त्यामुळे तो पावन झाला। हा व्याध तारा आजही आकाशात दिसतो, जो रात्री सर्वात प्रकाशमान दिसतो। शिवपूजेत वापरली जाणारी बेलाची पाने थंड व औषधी असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास मदत करतात। पुढे येणाऱ्या उन्हाळ्यासाठी ही तयारी आवश्यकच आहे। अध्यात्म मार्गावर असणाऱ्या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्त्वाची आहे। या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थितीनुसार एक विशिष्ट नैसर्गिक ऊर्जा प्राप्त होते। या नैसर्गिक ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी पाठीचा कणा ताट ठेवून संपूर्ण रात्र न झोपता जागे राहतात। योगी व्यक्तीसाठी हा उत्सव स्थैर्याचा उत्सव मानला जातो। तसेच महाशिवरात्रीची रात्र हे विश्व आणि आकाशगंगा यांची अथांग माहिती करून घेण्याची संधी उपलब्ध करून देते। शिवतत्व, योग, विज्ञान, अध्यात्म यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध असून
जिज्ञासू व्यक्तींनी यावर अधिक माहिती मिळविणे गरजेचे आहे. यासाठी महाशिवरात्रीचे निमित्त योग्यच नाही का?